हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदी आहात, मजेत आहात, चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे बुद्धिमापन चाचणीचा. म्हणजे आजपासून आपण काय करत आहोत तर स्पर्धा परीक्षेसाठी जे काही बुद्धिमापन स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही बुद्धिमापन प्रश्न येतात त्याची आपण एक सिरीज सुरू करत आहोत. त्याचबरोबर अंकगणितही आपण घेणार आहोत. इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, याच्यावरही आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आज आपण सुरुवात करतो आहोत बुद्धिमापन चाचणीच्या पहिल्या चॅप्टर पासून, जो आहे अक्षरमाला, ज्याला आपण अल्फाबेट सुद्धा असं म्हणतो. या अल्फाबेटवर किंवा मग या अक्षरमालेवर काय होत असतात तर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. मग हे प्रश्न आल्यानंतर ते सॉल्व्ह कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ओके, पहिला व्हिडिओ आहे. ओके, तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सर्वप्रथम अक्षरमाला. ज्यावेळेस तुम्हाला अक्षरमाले प्रश्न येतात, आता हे प्रश्न आहेत बघा काय विचारलेले. जसं तुम्हाला असा प्रश्न येतो जे कॉमा एल कॉमा एन कॉमा पी क्वेश्चन मार्क शेवटी टी, तर या क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय असणार आहे हे तुम्हाला इथे फाइंड आउट करायचं आहे. प्रत्येक प्रश्न तसाच प्रकारचा दिलेला आहे बघा, प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे, त्या ठिकाणी काय येतं हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात, हे प्रश्न येणार असतील दोन किंवा चार मार्काला किंवा तीन मार्काला, तर त्यावेळेस तुम्ही काय करणार तर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर ज्या तुमच्याकडे आन्सर शीट येते आणि कच्च्या कामाची जी काही जागा असते त्या कच्च्या कामाच्या जागेवर तुम्ही सर्वप्रथम ए बी सी डी ई एफ म्हणजे ए पासून झेड पर्यंत सर्व अल्फाबेट लिहून घ्यायचे आहे. या प्रत्येक अल्फाबेटला तुम्हाला क्रमांक द्यायचा आहे, म्हणजे ए पासून झेड पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे कितीपर्यंत 26 पर्यंत तुम्हाला अंक देऊन घ्यायचे. त्याचप्रमाणे उलट सुद्धा तुम्हाला नंबरिंग द्यायची आहे, म्हणजे झेडला एक म्हणा वायला दोन म्हणा, अशा प्रकारे उलट्या क्रमाने सुद्धा तुम्हाला काय करायची तर नंबरिंग द्यायची. म्हणजे झेडला जर एक असेल तर ए ला काय असणार आहे 26 असणार आहे. अशा प्रकारे उलट सुद्धा क्रमांक तुम्ही देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे याने काय होईल, तुमचं काम थोडं सोपं होऊन जाईल. प्रश्न आल्यानंतर डिरेक्टली तुम्ही याचा वापर करू शकता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. खूप इझी आहे, लक्षात घेऊया आपण. आता जसं एक्झाम्पल नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून जाईल, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असणार आहे हे तुम्ही गेल्यानंतर सर्वप्रथम करून घेऊन घेणार आहात तुमच्या कच्च्या कामात जागा जिथे असते प्रश्नपत्रिकेत तिथे तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. खूप महत्वाचं ते असणार आहे. ओके, याने तुमची काय होईल तर वेळेची बचत होईल. ओके, तर प्रश्न बघूया. पहिला प्रश्न दिलेला आहे तो असणार आहे कशाचा तर जे एल एन पी क्वेश्चन मार्क टी. तर जे कुठे दिलेला आहे तो बघा सर्वप्रथम जे इथे आहे जे. ओके, 10 नंबरला तो आहे जे. जे नंतर कुठला आलेला अल्फाबेट एल, जे नंतर आलेला आहे एल, म्हणजे मध्ये के सुटलेला आहे लक्षात घ्या. एल नंतर आलेला आहे एन, म्हणजे पुन्हा हा एन सुटलेला आहे. एन नंतर आलेला आहे पी, म्हणजे पुन्हा ओ सुटलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही इथे काय स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली आहे की प्रत्येक अल्फाबेट नंतर एक अल्फाबेट त्यांनी सोडून दिलेला आहे. मग पी नंतर आपल्याला पुन्हा काय करायला लागेल, एक अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट घ्यावा लागेल. पी नंतर अल्फाबेट सोडला तर क्यू सुटेल आणि त्यानंतर येईल आर, म्हणजे आर काय असणार आहे त्याचा आन्सर असणार आहे आर दिलेला आहे बघा. एस आर आर म्हणजे सेकंड जे आहे दोन नंबरचं जे असणार आहे ते उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. म्हणजे जो प्रोटोकॉल त्यांनी वापरला, जो नियम वापरला, नियम काय वापरला की एका अल्फाबेट नंतर एक अल्फाबेट त्यांनी घेत चाललेले, मग त्यानुसार याचा आन्सर असणार आहे आर. समजलंय? पुढचं एक्झाम्पल बघा. म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी लॉजिकली काहीतरी नियम ते वापरतात, तो नियम आपल्याला फाइंड आउट करायचा. इथे वापरलेला नियम काय, एक अक्षर एक अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट घेतलेला आहे, त्यामुळे आपण त्याप्रमाणे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे आर. आता सेकंड प्रश्न उघडूया. सेकंड प्रश्न दिलेला आहे डी एफ आय एम आर क्वेश्चन मार्क. डी कुठे बघा, इथे आहे डी. डी नंतर एफ, डी डी नंतर एफ, ई सुटलेला आहे, एक अल्फाबेट सुटलेला आहे. त्यानंतर आय, आता इथे एकच अंतर आहे, परंतु या एफ ते आय मध्ये किती अंतर आहे, दोन. ओके, दोन अल्फाबेटचं अंतर तुम्हाला दिसून येईल. हे पुसून टाकतो मी आता, म्हणजे जेणेकरून आपली अडचण कमी होऊन जाईल. ओके, दोनचं अंतर आहे. आता आय नंतर वापरलेलं आहे एम, म्हणजे काय, आय नंतर एम बघितलं तर किती अंतर आहे, तर एक दोन तीन, म्हणजे हे तीन चौथ्या नंबरला एम आहे, म्हणजे तीनचं अंतर इथे वन टू थ्री. काहीतरी वेगळ्या प्रकारची सिरियल ते वापरणार आहे प्रत्येक ठिकाणी,
एम नंतर आर आहे, आई झालं तीनचा असेल तर आर मध्ये चारचा असावं, वन टू थ्री फोर इथे आहे आर, म्हणजे चारचा गॅप इथे आपल्याला दिसून येतो, चार अल्फाबेटचा एन ओ पी क्यू द सेम. इथे तुम्हाला क्वेश्चन मारायचं ठिकाणी काय काय लागेल, मग एक दोन तीन आणि हे चारचा गॅप आहे तर तुम्हाला आर नंतर पाचव्या गॅपच्या नंतरचा अल्फाबेट तुम्हाला घ्यावा लागेल. मग आर नंतर कुठला आहे, पाच अल्फाबेट सोडून देऊ आपण, वन टू थ्री फोर फाईव्ह, म्हणजे इथे एक काय तर एक्स, म्हणजे आन्सर असणार आहे एक्स. लक्षात घ्या, एक तर एक अंक सोडून घ्यावा लागेल किंवा मग क्रमाने वाढत जाईल, एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे, जसं इथं झालं एक दोन तीन चार, हे लॉजिक आहे तिथे वापरल्या जातो प्रश्नामध्ये, हे लक्षात तुम्ही ठेवायला हवं. पुढचा प्रश्न बघूया, ओ एम के आय जी, ओ एम के आय जी, ओ ओ कुठे आहे, ओ आहे इथे, ओ सर्वप्रथम भेटून घेऊया अगोदरचा जो प्रश्न आहे तो. ओ एम के आय जी ओ इथे आहे, ओ ओच्या नंतर आहे दिलेलं एम. आता ही जी काही ऑर्डर आहे ती आता उलटी होत चालली, बघा एकचा फरक आहे उलट्या प्रमाणात. जसं पहिल्यांदा आपण सुरुवातीला बघितलं की सरळ होतं, आता उलट होणारी सुरुवात आहे. ओ नंतर एम, एम नंतर आहे के, पुन्हा एक अल्फाबेट सोडलेला आहे एल, के नंतर आय, के नंतर इकडे मागे बघितलं तर आय, पुन्हा जे सुटलेला आहे जी, म्हणजे पुन्हा एक अल्फाबेट सुटलेला आहे एच. मग त्यानंतर क्वेश्चन माझ्या ठिकाणी काय यायला पाहिजेत, मग ई यायला पाहिजेत, एफ अल्फाबेट सोडून द्यावं लागेल, म्हणजे आन्सर असणार आहे याच ई, पहिला आन्सर याचा असणार आहे. म्हणजे सरळ सोपं आहे, एकतर सरळ प्रमाणात गॅप असतील किंवा उलट प्रमाणात सुद्धा गॅप विचारले जाऊ शकतात. ओके, अशा प्रकारे आपण इथे काय वापरायचं, लॉजिक वापरायचं आहे प्रश्न सॉल्व्ह करत असताना, जर अल्फाबेट असे प्रश्न आले तर. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, ई आय एन क्यू यू, ई ई नंतर आय, पुन्हा तीनचा गॅप आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणजे ई नंतर काय आलेलं आहे, आय आलेलं आहे, ई नंतर काय आलेलं आहे, आय, तीनचा गॅप आहे. आय नंतर आलं एम, पुन्हा इथे आपल्याला दिसून येईल काय तर तीनचा गॅप आहे, इथे पण तीनचा गॅप आहे. एन नंतर पुन्हा तीनच्या गॅपने तुम्हाला दिसून येईल क्यू, आहे का तीनचा गॅप, एन ओ पी क्यू, क्यूच्या नंतर असणार आहे यू, पुन्हा तीनचा गॅप आहे, वन टू थ्री यू, यूच्या नंतर पुन्हा तीनच्या गॅपच्या नंतर कुठला अल्फाबेट येतो बघा, वन टू थ्री वाय आहे, म्हणजे आन्सर काय असणार आहे वाय, आन्सर काय असणार आहे वाय. म्हणजेच लक्षात घ्या, असे जे प्रश्न येतात त्यामध्ये काहीतरी एक सिस्टमॅटिकली त्यांनी काय केलं असतं तर एक नियम वापरलेला असतो. जसं पहिल्या जेव्हा आपण बघितलं की एक एकचा अल्फाबेटचा गॅप आहे, दुसरं आपण बघितलं की त्यांनी काय केलेलं आहे तर दिनंतर एक सिरियल वापरली, वन टू थ्री फोर, त्यानंतर तिसऱ्या व्याकरणामध्ये रिव्हर्स उलट्या प्रकारे सुद्धा त्यांनी काय केलं, एक अल्फाबेट सोडून वापरलेले, जसं ओच्या अगोदर एम, एमच्या अगोदर पुन्हा के. इथे आपण बघितलं की काय केलं तर प्रत्येक जो की अल्फाबेट आलेला आहे तो तीन तीनच्या नंतर आलेला आहे, तीन तीनच्या सिरियल मध्ये आलेला आहे, कधी चारच्या सिरियल मध्ये येईल, कधी एकच्या सिरियल, कधी दोनच्या सिरियल मध्ये येईल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ज्यास तुम्ही फाइंड आउट करणार त्यास तुम्ही काय करणार तर अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रश्न सॉल्व्ह करून आउट ऑफ मार्क किंवा पैकीच पैकी मार्क त्या प्रश्नामध्ये घेऊ शकता. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. अल्फाबेटचा आणखी एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, लक्षात घ्या. सिरीज आपण सुरू करतोय बुद्धिमापन चाचणीची, तर ही सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे, लवकरच आपण पुढचा व्हिडिओ पण मी अपलोड करेलच. सपोर्ट असू द्या, जर तुमचा चांगला सपोर्ट यायला मिळत असेल तर आपण ऑनलाईन सुद्धा काय करणार आहोत तर बुद्धिमापन चाचणीची अंकगणिताची आपण काय करणार आहोत व्हिडिओ घेऊया, किंवा आपण ऑनलाईन क्लास सुद्धा आपण त्यामध्ये घेऊया. ओके, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बघत राहा आपलं युट्यूब चॅनल, तोपर्यंत थँक्यू अँड टेक.